Hello dear students, you are welcome in English Guruji channel of Mr. Kagne sir, and you are watching the video on note making unit 3.3. Dear students, what is note making? Note making mhanje kay ya vishayi aplyala ya thikani savistar rupane mahiti dilili ahe, tyasathi sampurna video paha ani channel subscribe karayla visaru naka. Baga vidyarthi mitranno, note making mhanje kay he savistar baghuyat. Note making is more active and focused writing skill where a concentrated connection between relevant concept and words is drawn to infuse or connect all thoughts together by a method, for example points and diagram etc etc. baga vidyarthi mitranno, note making hi ek writing skill cha prakar ahe ani dilela jo paragraph ahe tya paragraph madhlya kalpana shabda ji kai ahet te vyavasthit rupane मांडण्याची डायग्राम रूपाने असो किंवा पॉइंटच्या रूपाने असो मांडण्याची पद्धती म्हणजे नोट मेकिंग आहे. बघा, नोट मेकिंग कोणत्या कोणत्या पद्धतीने करता येते? टेबलही आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. चार्ट असेल, लाईन ग्राफ असेल, ट्री डायग्राम असेल, पिक्टोग्राम असेल, मॅपच्या रूपाने आपण करू शकतो, प्लॅनच्या रूपाने आपण करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाममध्ये जास्तीत जास्त वेळेला बघा, डायग्राम पूर्ण करा असं दिलं जातं किंवा टेबल पूर्ण करा असं दिलं जातं किंवा चार्ट पूर्ण करा अशा पद्धतीने. चार्टमध्ये मग बार चार्ट असेल, पाय चार्ट असेल किंवा फ्लो चार्ट असेल, या रूपाने प्रश्न जास्तीत जास्त वेळेला विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो, नोट मेकिंग कशी करावी? बघा, सर्वप्रथम काय पायऱ्या दिलेल्या आहेत, चला बघूयात काय पायऱ्या आहेत. तर रीड गिव्हन पॅसेज केअरफुली, दिलेला पॅसेज केअरफुली वाचा. फाइंड आउट सुटेबल टायटल, त्याला एक छान प्रकारचा शीर्षक निवडा. अंडरलाईन इम्पॉर्टंट अँड मेन पॉईंट्स, महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्याला अंडरलाईन करा. अंडरलाईन सब पॉईंट्स, पॉईंट आउट सब सब पॉईंट्स. बघा, उपमुद्दे असतील किंवा उपमुद्द्याचे आणखी काही फायदा असतात, उपमुद्दे असतात ते फाइंड आउट करा. विनाकारणचे हेल्पिंग वर्ब डिलीट करा, ओमिट करा, ते वापरू नका. डोंट यूज फुल सेंटेन्स, यूज फ्रेजेस. सेंटेन्स पूर्ण वाक्य विनाकारण वापरू नका, काही फ्रेजेसच वापरा. यूज ॲब्रिवेशन मीन्स शॉर्ट फॉर्म्स इफ इशेन्शियल, जिथं आवश्यक असेल त्या ठिकाणी पूर्ण शब्द वापरण्याच्याऐवजी शॉर्ट फॉर्म वापरता येईल का तेही पहा. आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे अंडरलाईन करा म्हटलेलं आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त बघायचं असतं, एरवी प्रॅक्टिस करत असताना अंडरलाईन करा. परीक्षेत आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये ॲक्टिव्हिटी शीटमध्ये अंडरलाईन करायचं नसतं, फक्त त्या ठिकाणी पॉईंट आपल्याला फाईंड आउट करायचे असतात. परीक्षेमध्ये काय केलं जात असतं, अर्धी डायग्राम तुम्हाला करून दिल्या जात असते, भरून दिल्या जात असते, अर्धी रिकामी ठेवल्या जात असते, ते रिकामी ठेवलेली डायग्रामच तुम्हाला फिलअप करायची असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, नोट मेकिंगचे काय फायदे आहेत हे आपण शॉर्टमध्ये बघूयात. प्रोव्हाइड स्टुडंट विथ मटेरियल फॉर इझी रेफरन्स प्रिपरेशन अँड स्टडी ड्युरिंग अँड एक्झामिनेशन. परीक्षेच्या दरम्यान तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करतील अशा प्रकारे याचा फायदा होतो. हेल्प स्टुडंट्स टू सी इच पॉईंट क्लिअरली अलॉंग विथ इट्स लिंक ऑर कनेक्शन विथ इच अदर. विद्यार्थ्यांना एकमेकांना आपल्याला काही सप्लाय करता येतात का मुद्दे, याविषयीसुद्धा फायदा तुम्हाला होऊ शकतो. इझियर टू चेंज द नोट्स मेड, तुम्ही स्वतः तयार केलेल्या नोट्स इतर मित्रांना देणं आणि घेणं हे सोपं जातं. इन्व्हॉल्व द टेकिंग ऑफ पॉईंट्स फ्रॉम डिफरंट सोर्सेस और मोर अंडरस्टँडिंग, आणि इतर काही ठिकाणाहून तुम्हाला मुद्दे काढता येतील का याचाही फायदा होतो. नोट मेकिंग इज ऑफन इन शॉर्ट फॉर्म, नोट मेकिंग ही अतिशय छोट्या रूपात संक्षिप्त रूपामध्ये असते. हेल्प द स्टुडंट इन कॅप्चरिंग द मेन की, मुख्य कल्पना जी आहे त्या मुख्य कल्पना तुमच्या डोक्यामध्ये येण्यासाठीचा हा एक व्यवस्थित पर्याय आहे. कन्स्ट्रक्टेड बाय द लर्नर देमसेल्वेज इन हँडमेड और इन अ कॉम्पर टाईप्ड फॉर्म, तुम्ही स्वतः तयार केलेली असे अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची डायग्राम, या डायग्राममध्ये तुमची चांगल्या प्रकारची माहिती असू शकते. हे वेगवेगळ्या अशा प्रकारचे हेतू उद्देश नोट मेकिंगचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघा, नोट मेकिंगचा फॉर्मॅट कसा असतो, अतिशय व्यवस्थित पद्धतीने इथे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. पहिल्यांदा टायटल असेल, त्याचबरोबर मुख्य हेडिंग असेल. आता बघा, मुख्य मुद्दा आहे हेडिंग म्हणजे, त्याच्याखाली 1.1 सब पॉईंट म्हणजे त्याचा उपमुद्दा आहे, त्याच्याखाली 1.1.1 सब सब पॉईंट असं म्हटलेलं आहे, त्याचे ब्रँचेस जे दिलेले आहेत. त्याचबरोबर अशा पद्धतीने खाली सब पॉईंट, परत हेडिंग, परत सब पॉईंट्स, परत सब सब पॉईंट, परत सब पॉईंट, परत हेडिंग, ही जी पद्धती आहे ती अतिशय व्यवस्थितरीतीने मग डायग्राम रूपाने मांडू शकता, तुम्ही पायचार्ट रूपाने मांडू शकता किंवा टेबल रूपाने मांडू शकता. बघा, या ठिकाणी मी एक तुम्हाला एक आयडियल एक्झाम्पल सोडविण्यासाठी दिलेलं आहे. हे एक्झाम्पल मी तर वाचलेलं आहे,
आणि वाचल्याच्या नंतर पुढे तुम्हाला कशा पद्धतीने डायग्राम पूर्ण करायची हे याविषयी दिलेलं आहे. प्रश्न काय बघा, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द टेबल गिव्हन बिलो. खाली जो टेबल दिलेला आहे त्या टेबलमध्ये काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, हा पॅरेग्राफ वाचून त्या टेबलमधल्या रिकाम्या जागा पूर्ण करा. हा लहान मुलांच्या स्वभावावरचा आहे, लहान मुलं कशा पद्धतीने कामं करतात आणि मोठी माणसं कशा पद्धतीने कामं करतात ह्या दोघांमधला फरक दाखविणारा हा एक पॅरेग्राफ आहे. बघा यावरती आपण कशा पद्धतीने टेबल पूर्ण करतो. इथं पूर्णपणे व्यवस्थितरित्या आयडियल असा आन्सर दिलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जिथं जिथं अंडरलाईन पार्ट केलेला आहे त्या ठिकाणी रिकामी जागा होती ती मी पॅरेग्राफ वाचून फिलअप केलेली आहे. आणि बघा अशा पद्धतीने इथे आपल्याला टेबल पूर्ण करायचा असतो. अर्धा टेबल पूर्ण केलेला असतो विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा पुन्हा मी तेच सांगतो आहे, तुम्हाला अर्धाच टेबल असेल, अर्धीच डायग्राम असेल, पायचार्ट असेल, हे फिलअप करायचं असतं. इथे बघा पहिल्या पॉईंटमध्ये इथे तुम्हाला बघा ट्रेट चिल्ड्रन अँड ऑडल्ट, चिल्ड्रनच्या बाबतीमध्ये अस्किंग क्वेश्चन परपिच्युअली अस्क क्वेश्चन फ्रीली, अँड ऑडल्टच्या बाबतीमध्ये इथं काय दिलं आहे, फिल अकॉर्ड विथ क्वेश्चन्स ॲज वी लिंक द ॲक्ट ऑफ अस्किंग क्वेश्चन टू द इग्नोरन्स. म्हणजे जे काही आपल्याला आवश्यक पॉईंट आहेत हे या ठिकाणी पॉईंट मी दिलेले आहेत. नंबर दोनच्या मुद्द्यामध्ये बघा या ठिकाणी चिल्ड्रनच्या या ठिकाणी इथं फील नो सेम बिकॉज चिल्ड्रन हॅव नो सेम ही या ठिकाणी रिकामी जागा होती ती मी फिलअप केलेली आहे. तिसऱ्या पॉईंटमध्ये बघा ऑर्डरच्या रकान्यामध्ये रिकामी जागा होती, त्याचबरोबर ते मित्र कसे तयार करतात त्या बाबतीमधली ती रिकामी जागा होती. आणि चौथ्या पॉईंटमध्ये एक्सप्रेशिंग इमोशन स्वतःच्या भावना लहान मुलं किंवा मोठी माणसं कशा व्यक्त करतात तर लहान मुलांच्या बाबतीमध्ये इथे बघा रिकामी जागा दिली होती. तिथं मी लिहिलेलं आहे चिल्ड्रन फ्रीली एक्सप्रेस देअर इमोशन्स. आणि या दोघांमधला ऑडल्ट असेल म्हणजे मोठी माणसं असतील, चिल्ड्रन असतील, लहान मुलं असतील, या बाबतीमधले या ठिकाणी जे चार मुख्य मुद्दे होते त्याच्या त्या पद्धतीने इथे माहिती देण्याचं दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आय होप यू लाईक माय व्हिडिओ ऑन नोट मेकिंग अँड subscribe my English Guruji channel as to watch a lot of videos, this type of videos, friends. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं इंग्लिश गुरुजी हे चॅनल यूट्यूबवरचं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका.